विराना भवन नाव ऐकून एखाद्या ओसाड भागातली रामसाहेबूंच्या हॉरर पिक्चरची आठवण यावी अशी बिल्डिंग वाटेल पण हे वीराना भवन तसं नव्हतं ही तीन मजली बिल्डिंग कर्नाटकची राजधानी असलेल्या बँगलोर मधली गर्दीनं गजबजलेल्या वॅली कवल भागातली एकवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस ला इन मध्यरात्री या वीराना भवनमध्ये त्याच्या आजूबाजूला प्रचंड गर्दी जमलेली लोकांची पोलिसांची बघ्यांची आणि एका कुटुंबातल्या लोकांची बऱ्याच जणांच्या नजरा एका घराकडे लागल्या होत्या आणि प्रत्येकाचा हात लागलेला आपल्या नाकाला एक उग्र वास रोखण्यासाठी त्या दिवसापासून वीराना भवन एक गुढ जागा आहे कारण तिथं सापडले होते एका महिलेच्या मृतदेहाचे एकोणसाठ तुकडे जे पहिल्यांदा बघणारी व्यक्ती होती त्या महिलेची आई नेमकं काय घडलं कुणी केलं हा प्रश्न कुटुंबियांपुढं होता प्रश्न पोलिसांपुढं होता संशय तीन जणांवर होता मग एकावर वाढला आणि पोलीस मुख्य आरोपीपर्यंत पोहोचेसतोवर त्या आरोपीनं स्वतः संपवलं होतं कोण सुटलं की नाही सुटलं आणि सुटलं तर कसं सुटलं त्याची जी स्टोरी नमस्कार मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय बोल भिडू या भवन भवनमध्ये राहणाऱ्या लोकांना साधारण सतरा अठरा सप्टेंबर पासून एक विचित्र वास येत होता कुठलं तरी जनावर मेला असेल म्हणून त्यांनी दुर्लक्ष केलं पण वीस तारखेला या वासाची तीव्रता वाढली हा वास एका फ्लॅटमधून येत होता लोकांनी त्या फ्लॅटच्या मालकाशी संपर्क साधला यांचं नाव जयराम जयराम यांनी भाडेकरू म्हणून राहणाऱ्या महिलेला फोन केला फोन बंद लागला त्याचवेळी या महिलेचे कुटुंबीय सुद्धा काळजीत होते कारण तिचा फोन सतत बंद येत होता त्यात घरमालकाकडून त्यांना फोन आला आणि त्यांचं टेन्शन वाढलं एकवीस सप्टेंबरला मध्यरात्री त्या महिलेची आई आणि जुळी बहीण त्या फ्लॅट जवळ आल्या त्यांनी फ्लॅटचं कुलूप तोडून दार उघडलं फ्लॅटमधून प्रचंड घाण वास येत होता फरशीवर रक्ताचे डाग होते काही तुकडे पडले होते त्या महिलेच्या आईनं समोर दिसणारा फ्रीज उघडला तर त्यात काही मांसाचे तुकडे होते आणि त्या खाली होत एक शीर त्या फ्लॅटमध्ये राहणाऱ्या महिलेचं दार ज्या मीना सिंह यांनी उघडलं त्यांची मुलगी महालक्ष्मी वर्षांची महालक्ष्मी मागच्याच वर्षी ऑक्टोबर मध्ये या फ्लॅट मध्ये राहायला आली होती ती जवळच असणाऱ्या एका मोठ्या मॉल ब्युटी शॉपमध्ये काम करायची काही दिवसांपूर्वीच तिला सेल्स लीड म्हणून प्रमोशन सुद्धा मिळालं होतं महालक्ष्मीचं कुटुंब मूळचं नेपाळचं पस्तीस वर्षांपूर्वी ते बँगलोरमध्ये आले इथंच त्यांना दोन मुली झाल्या महालक्ष्मी आणि लक्ष्मी दोन्ही मुलींचं लग्न झालेलं महालक्ष्मीचं लग्न झालेलं हेमंत दास नावाच्या पुरुषाशी दोघांचा संसार तसा सुरळीत सुरू होता मग साधारण वर्षभरापूर्वी हे दोघं विभक्त झाले दोघांची वर्षांची मुलगी तर ऑक्टोबर दोन हजार तेवीस मध्ये महालक्ष्मीनं वीराना भवन मधला फ्लॅट भाड्यानं घेतला तिची आई तिला भेटायला यायची पण त्या व्यतिरिक्त ती कुणाच्याच संपर्कात नव्हती घरातून सकाळी बाहेर जायची आणि रात्री उशिरा परतायची कोणाशी बोलायची नाही कोणामध्ये मिसळायची नाही पण मुलगी आपल्या संपर्कात असल्यानं कुटुंब निर्धास्त होत तीन सप्टेंबर पासून मात्र महालक्ष्मीच आपल्या आईशी बोलणं झालं नव्हतं तिचा फोन सातत्यानं बंद येत होता एकवीस सप्टेंबरला तिच्या घरचे फ्लॅटवर पोहोचले आणि त्यांना दिसले तिच्या शरीराचे एकोणसाठ तुकडे पोलिसांनी तपास सुरू केला होता घटनास्थळी त्यांना फक्त महालक्ष्मीचा बंद मोबाईल आढळला होता दोन सप्टेंबर नंतर ती कामाला गेली नव्हती आणि फॉरेन्सिक रिपोर्ट सांगत होता तिचा खून होऊन काही दिवस उलटून गेलेत खून केल्यानंतर आरोपीनं मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी त्याचे तुकडे केले संशय किंवा दुर्गंध यायला नको म्हणून ते फ्रीज भरले घरात काही ठिकाणी साफसफाई करून डाग पुसण्याचा प्रयत्न केला आणि गायब झाला पोलिसांची पथका आता याच आरोपीच्या शोधात होती त्यांनी महालक्ष्मीच्या कुटुंबियांची चौकशी केली तिच्या भावानं काही नाव सांगितली पण पोलिसांचा संशय होता हेमंत दासवर महालक्ष्मीच्या विभक्त पतीवर हे दोघं वेगळे राहत असले तरी यांचा घटस्फोट झाला नव्हता हेमंतला संशय होता त्याच्या बायकोचं अफेअर असल्याचा त्यात महालक्ष्मीनं त्याच्या विरोधात मारहाणीची केस सुद्धा दाखल केली होती असं सगळं असलं तरी ती हेमंतला तुझ्या मोबाईलच्या दुकानात काम करायचा तिथं भेटायलाही जायची त्यामुळं पोलिसांना वाटलं हेमंतच खुनी आहे पोलिसांनी त्याला चौकशीसाठी ताब्यात घेतलं त्याचं फोन लोकेशन त्याचा ठाव ठिकाणा त्याची माहिती प्रत्येक गोष्ट तपासली पण त्याची आणि या कृत्याची लिंक लागत नव्हती पण हेमंतनं पोलिसांना एक माहिती दिली महालक्ष्मीचे अश्रफ नावाच्या एका मुलासोबत प्रेमसंबंध होते अश्रफ हेअर ड्रेसर होता महालक्ष्मीसोबत काम करायचा अनेकदा तिला घरीही सोडायला यायचा त्यावरून आमचे वाद व्हायचे तोच महालक्ष्मीचा खुनी असू शकतो आता पोलिसांच्या तपासाचा सगळा फोकस वळला अश्रफवर महालक्ष्मीचा खुनी अश्रफ असू शकतो ही बातमी माध्यमांमध्ये आणि लोकांमध्येही फुटली वेगवेगळ्या चर्चा होऊ लागल्या पोलिसही अश्रफ पर्यंत पोहोचले तो कुठंही पळून गेला नव्हता उलट त्याच्या कामाच्या ठिकाणीच होता त्याला पोलीस स्टेशनला आणण्यात आलं त्याची चौकशी झाली त्याच्या मोबाईलचं लोकेशन वीस दिवसांची कॉल हिस्ट्री सगळ्या गोष्टी चेक झाल्या त्याच्या हालचालींबद्दल काही प्रत्यक्षदर्शींचे जबाब सुद्धा घेण्यात आले पण अश्रफवर संशय वाढावा अशी कुठलीच गोष्ट पोलिसांना सापडली नाही पोलिसांनी अश्रफला सोडून दिलं ज्या दोघांवर थेट संशय होता त्या दोघांचाही महालक्ष्मीच्या खुनात सहभाग नव्हता असंच पोलिसांच्या प्राथमिक तपासात पुढं आलं सोबतच महालक्ष्मीच्या भावानं ती जिथे काम करते त्या ठिकाणच्या कर्मचाऱ्यांवर सुद्धा आरोप केलेले पोलिसांनी त्यांचीही चौकशी केली पण त्या चौकशी काहीही ठोस पुढे आलं नाही या सगळ्या तपासादरम्यान पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज सुद्धा चेक केले होते महालक्ष्मीच्या घराजवळच्या एका सीसीटीव्ही मध्ये दोन सप्टेंबरच्या रात्री गाडीवरून दोन व्यक्ती आल्याचं दिसत होतं त्या दोघांचा तपास सुरू झाला पोलिसांना त्यांच्यातल्या एकाबद्दल माहिती मिळाली हा माणूस मुलचा ओडिसामधला पण सध्या बँगलोरमध्ये राहायला आहे पण हा माणूस ट्रेस झाला नाही तेव्हा पोलिसांनी त्याच्या कुटुंबातल्या व्यक्तींना ट्रेस केलं त्याचा भाऊ मुंबईत राहत असल्याचं पोलिसांना समजलं पोलिसांनी त्याचा ठाव ठिकाणा काढला चौकशी केली आणि त्यानं सांगितलं माझ्या भावाचा मला फोन आला होता त्यानं माझ्याजवळ कबुली दिली की आपणच महालक्ष्मीची हत्या केली तुझा भाऊ आता कुठं असू शकतो या प्रश्नावर त्याचं उत्तर होतं ओडिसा बँगलोर पोलीस अलर्ट झाले त्यांनी ओडिसा पोलिसांच्या टीमलाही अलर्ट केलं आणि मुक्तिरंजन रॉयचा शोध सुरू झाला तो सापडला की महालक्ष्मीच्या हत्येचं सगळं प्रकरण उघडकीस येणार होत पण पंचवीस सप्टेंबरला बातमी आली की पोलिसांना मुक्तीरंजन रॉयचा मृतदेह हो सापडलाय त्यानं एका झाडाच्या आधारानं स्वतःचं जीवन संपवलं होतं जो माणूस सगळे खुलासे करू शकत होता ज्यानं आपणच हत्या केली असं स्वतःच्या भावालाच सांगितलं होतं त्याच्यापर्यंत पोलीस पोहोचेपर्यंत त्यानं स्वतःच आयुष्यात संपवलं होतं पण तरीही हत्येचं कोड काही प्रमाणात सुटलं कारण मुक्तिरंजननं लिहिलेली ले डायरी पोलिसांना सापडली ज्यात त्यानं महालक्ष्मीच्या हत्येची कबुली दिली होती त्यानं लिहिलं होतं की तीन सप्टेंबरला मी महालक्ष्मीची हत्या केली तिच्या घरी गेलो असताना एका कारणावरून आमचं भांडण झालं त्यामुळे महालक्ष्मीनं माझ्यावर हल्ला केला हे मला आवडलं नाही म्हणून मी रागाच्या भरात तिला मारून टाकलं तिच्या मृतदेहाचे तुकडे केले आणि फ्रीज मध्ये टाकून पळालो आजूबाजूच्या लोकांना दुर्गंध येऊ नये म्हणून मी घर स्वच्छ करण्याचा प्रयत्न केला होता महालक्ष्मीचं वागणं मला अजिबात आवडत नव्हतं हत्या केल्याचा मला पश्चाताप झाला कारण मी जे काही केलं रागाच्या भरात केलं मी घाबरलो होतो म्हणून ओडिशाला पळून आलो पोलीस तपासात ही सुद्धा माहिती पुढाली की मुक्तिरंजन चोवीस तारखेला ओडिसामध्ये पोहोचला आपल्या आईजवळ त्यानं रडत रडत हत्येची कबुली दिली मग तो, तो लॅपटॉप आणि काही सामान घेऊन पहाटेच घराबाहेर पडला आणि त्यानंतर पोलिसांना त्याचा मृतदेह सापडला त्याच्या डायरीमधली कबुली वाचून हे कोड सुटला आहे का तर उत्तर आहे पूर्णपणे नाही कारण महालक्ष्मीच्या घरच्यांचा आरोप आहे की हे काम एका माणसाचं असूच शकत नाही सीसीटीव्ही फुटेजमध्येही दोन माणसं महालक्ष्मीच्या घरी आल्याचं दिसत होतं मग दुसरा माणूस कोण हा प्रश्न अनुत्तरित आहे दुसऱ्या बाजूला महालक्ष्मीच्या घरात बोटांचे अनेक ठसे सापडले आहेत ते नेमके कुणाचे याचं उत्तर समोर आलेलं नाही सगळ्यात महत्वाचं म्हणजे पोलीस चौकशीत महालक्ष्मीची दुसऱ्या एका माणसासोबत जवळीक वाढत होती ती मुक्तीरंजनला आवडली नसल्यामुळं लव्ह ट्रँगलच्या राड्यात त्यानं तिची हत्या केली अशी माहिती समोर आली आहे पण दुसऱ्या बाजूला महालक्ष्मी मुक्तीरंजनला ब्लॅकमेल करत होती असा त्याच्या कुटुंबियांचा दावा आहे पोलिसांना अजून हत्येसाठी वापरण्यात आलेलं शस्त्रही सापडलेलं नाही मुक्तीरंजन इतके दिवस कुठं होता याचंही कोडं उलगडलेलं नाही त्यामुळं एकोणसाठ तुकड्यांचं कोडं अजूनही कायम आहे विराना भवनचं गुड संपलेला नाही